विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित काँग्रेसच्या आढावा बैठकीमध्ये गोंधळ झाला. हिंगोली जिल्हा काँग्रेसमध्ये मागच्या काही दिवसांपासून आमदार प्रज्ञा सातव आणि माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर हे दोन गट पाहायला मिळत आहेत. बैठकीपूर्वी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि यातच काँग्रेसच्या शहराध्यक्ष पावन उपाध्याय यांना धक्काबुक्की झाली. दोन्ही गट आपापसात भिडल्यानं या बैठकीत काही काळ तणावाचं वातावरणही निर्माण झालं. बात ठीक करता तो अलग बात, यहाँ पे जगह नहीं है तो यहाँ बिठा लिया. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.